फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण धन व पैशाचा वर्षाव होण्यासाठी लक्ष्मीचे हे चमत्कारी मंत्र फक्त रोज 7 वेळा बोला हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन व्हिडिओजबाबत नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी महाशक्तिशाली 4 मंत्र सांगणार आहे. मंत्र जाप केल्याने धन दौलत व पैसे मिळण्याची शक्यता वाढते, तसेच व्यापार वृद्धी होते, नोकरी मिळते, नोकरीमध्ये चांगली पोस्ट मिळते, चिंता कमी होते, सौभाग्य प्राप्त होते व रोगापासून आराम मिळू शकतो. मंत्र जाप कसा करायचा ते मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. मंत्र जाप आपण शुक्रवारपासून सुरू करू शकता, कारण की शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा दिवस आहे. शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून लक्ष्मी मातेची पूजा करून जे व्हिडिओमध्ये पुढे मंत्र दिले आहे ते मंत्र आपण रोज 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा किंवा जमल्यास 108 वेळा म्हणू शकता. मंत्र जाप करण्यासाठी रुद्राक्ष किंवा दुसरी कोणती पण जापमाळ आपण वापरू शकता. मंत्र जाप करणे अगदी सोपे आहे. घरातील कोणीसुद्धा व्यक्ती अगदी सहजपणे हे करू शकते. लक्ष्मी माता मंत्रामध्ये महाशक्तिशाली बीज मंत्राचा समावेश आहे. मंत्र म्हणायला अगदी सोपे आहेत. आपले कोणते कार्य किंवा काम होत नसेल तर ह्या मंत्र जापामुळे आपले काम सफल होण्यास मदत होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला रोज 4 मंत्र म्हणायची गरज नाही. यातील आपल्याला जो पाहिजे असेल तो मंत्र आपण म्हणू शकता. आता मी आपल्याला 4 मंत्र सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका. पहिला मंत्र धन दौलत लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. मंत्र अशा प्रकारे आहे. ओम ह्रीं श्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. मंत्र परत ऐका. ओम ह्रीं श्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. दुसरा मंत्र आपल्या घरात धन आकर्षण वृद्धीसाठी आहे. मंत्र अशा प्रकारे आहे, लक्षपूर्वक ऐका. ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्रीं क्लीं श्रीं महालक्ष्मी मम गृहे धनं पूरय पूरय चिंतायै दूरय दूरय स्वाहा. मंत्र परत एकदा ऐका. ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्रीं क्लीं श्रीं महालक्ष्मी मम गृहे धनं पूरय पूरय चिंतायै दूरय दूरय स्वाहा. तिसरा मंत्र खास करून व्यापारी नोकरी किंवा नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी आहे. मंत्र अशा प्रकारे आहे. ओम गम गम श्रीं 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 मातृं नमः. परत एकदा ऐका मंत्र. ओम गम गम श्रीं 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 मातृं नमः. चौथा मंत्र आपले सौभाग्य व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आहे. मंत्र आता मी सांगत आहे. ओम सौभाग्य प्रदायिनी रोगहारिणी कमलवासिनी श्री प्रदायिनी महालक्ष्मी नमः.
मंत्र परत एकदा ऐका. ओम सौभाग्य प्रदायिनी रोगहारिणी कमलवासिनी श्री प्रदायिनी महालक्ष्मी नमः. आपण रोज या मंत्राचा जप पूर्ण आत्मविश्वासाने व श्रद्धेने केला तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेख सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच काही चांगल्या माहिती आणि उपयुक्त टिप्स ऐकणार आहोत, तसेच रेसिपीसुद्धा बघणार आहोत. धन्यवाद.